राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन अडीच वर्ष झाल्यावर शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली शिवसेनेचे बहुसंख्य आमदार फोडल्याने तसेच शिवसेनेच्या धनुष्यबान या चिन्हावर दावा केला आहे यानंतर उद्धव ठाकरे आक्रमक झाले आहेत बंडखोर आमदारांचे सदस्य पद रद्द करण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे आज उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व जिल्हा आणि संपर्क प्रमुख यांची बैठक बोलावली होती या बैठकीत आदित्य ठाकरे हे सुद्धा मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते यावेळी बोलताना माझ्या प्रेमात अडकू नका मी ब्लॅकमेल करत नाही हे भावनिक आवाहन नाही तुम्हाला त्यांच्या सोबत जायचे असेल तर सोबत जा असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले सेना स्थापन झाली त्यावेळीची वेळ आता आली आहे मला पुन्हा नव्याने शिवसेना उभी करायची आहे सडकी पाने गळून पडली की नवी पालवी फुटते जिद्द असेल तर सोबत राहा नाहीतर निघून जा ज्या भाजपने आरोप केले आणि कूटनीती केली त्यांच्या मांडीला मांडी लावून बसायचे का असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलाय महत्वाकांक्षा महत्वाकांक्षा जरूर असावी पण तिला ती राक्षसी महत्वाकांक्षा असता का बरे की ज्यानी दिलं त्यालाच खायचं ही महत्वाकांक्षा नाहीये ही महत्वाकांक्षा असू शकत नाही आणि जास्तीत जास्त काय केलं तो आज तुम्ही आमदार घेऊन जा आणखीन कोणाला घेऊन घेऊन जा तुम्ही झाडाची फुलं तोडू शकता झाडाची फळं तोडू शकता पण झाडाची मुळं ही उपटून काढू शकलेली नाहीत ती काढू शकत नाही आणि मला चिंता नाहीये जोपर्यंत माझ्या झाडाची मुळं जी बाळासाहेबांनी पेरलेली आहेत रुजलेली आहेत रुजवलेली आहेत ती जोपर्यंत घट्ट माझ्यासोबत आहेत तशी झाडाला बहर हा येतच असतो प्रत्येक सीझनला बहर येत असतो म्हणजे काल पर्वापर्यंत मी ज्या वर्षामध्ये राहत होतो तिकडे त्या वर्षामध्ये एक गुलमुर्च झाड आहे एक बदामाचं झाड आहे एक दोन महिन्यापूर्वी मी बघितलं की ते बराच झाड नुसतं का, नुसतं काढ्या राहिलेल्या बहरच गेलेला त्याचा पान आणि पान म्हणजे खाली रोज सकाळ संध्याकाळ सडा पडत होता पानाचा सडा आणि एक दोन चार दिवसानंतर ते झाड बोडक झालं लोक म्हणजे सगळ्यांना म्हणजे काय यायचं ते अरे झाडीची पानं कुठे गेली सगळी पानं पडली म्हटलं येणार त्याला पानं हा ऋतू बदलताना काय शिशिर असतो ग्रीष्म असतो वसंत असतो मग आता मान्सून सुरू झाला आपला वर्षा असतो आणि वर्षामध्ये तर वर्ष असणारच तो, तो कसं जाईल तर ती झाड पानं गळून गेल्यानंतर आताच्या काड्या राहिल्या होत्या चा। त्या झाडाच्या चार दिवसामध्ये पुन्हा ते झाड त्याला कोंब फुटले आणि पुन्हा पुन्हा हिरवगार होऊन गेलं पुन्हा हिरवगार आता पुन्हा त्याला आले गुलमोराचं झाड सुद्धा गुलमोराच्या फुलाने डवरून गेलं होतं हे पानाचं झडणं किंवा काही वेळेला निसर्गाचा का नियम आहे सुकलेली पानं गळलीच पाहिजेत गळलीच पाहिजेत ही सुकलेली पानं जोपर्यंत गळत नाहीत तोपर्यंत नवीन पालवी त्याला फुटत नाहीत आणि नवीन पालवी जोपर्यंत त्याला फुटत नाही तोपर्यंत झाड पुन्हा डवरत नाही ही पानं गळून गेलीच पाहिजेत आणि जी पानं चढलेली असतील कीड लागलेली असतील त्यांना ही तोडून टाकावीच लागतील कारण नाहीतर पानाला ना लागलेली कीड ही माझं आत्ता झाड चढून टाकेल त्याच्यामुळे हा तो विश हाच तो आताचा काळ आहे हाच तो काळ आहे आता त्यांना ते जे सगळ्यांना फोन करून करून सांगतायत जा तुम्हाला घेऊन जायचं तेवढ्या सगळ्यांना घेऊन जा जसं मी म्हंटल की वर्ष सोडताना मला काही वाईट वाट वाटलं नाही कारण जे माझं नाहीच ते सोडा ते सोडायला मला वाईट वाट वाटायचं ता काहीच कारण नाहीये आणि जे सोडून गेलेत जाऊ देत जे माझे कधी नव्हतेच ते सोडून गेले तर मला वाईट का वाटावं को तो तकली बाहर बाहर उठो बैठो उठो बैठो जनाब तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवासीर की है बवासीर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल लोहार समाज भवन के पीछे महापुष्प सोसाइटी शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड नागपुर कॉल और विजिट करें डब्ल्यू डब्ल्यू डॉट पाइल्स क्योर डॉट कॉम